पर्टिक्युलर रिगार्डिंग एफआयआर. थैंक यू सो मच. तुम्हाला करायचं नाही, तुम्ही केला नाही आणि तुम्ही कायदा पाळत नाही आहात आणि तुम्ही जे मला सांगितलं तेच मी बाहेर सांगणार. तुम्ही काय करता तुम्हाला हे दिसत नाही. एफआयआर लिहिलं का? हो मॅडम. मॅडम तुम्ही करू नका. काय निष्पन्न झालं मला सांग. तुमच्या आरोपी कुठे येतो? पकडले तुम्ही जे प्रत्यक्षदर्शी होते ती मुलं कुठे? मग ते कुठे आहेत? पण ते कुठे आहेत मग सांगा. चला नाही आरोपी कुठे आहेत ते दोघं? तुमच्या ताब्यात आहेत? तुमच्या ताब्यात आहेत? नाही. तुम्ही एफआयआर केला नाही. तुमच्या ताब्यात नाही. तुम्हाला तुमच्या याची काळजी आहे पण तुम्हाला याची काळजी नाही की अशी आहे. तुम्ही फक्त एडी करून सोडून देणार. तुम्ही एडी करून सोडून देणार ती केस? मग तुम्ही आता एफआयआर ची कोणाच्या आदेशाची वाट बघताय तेवढं सांगा मला. मग तुम्ही मला काय म्हटलं? नाही तुम्ही आता फिरवताय. तुम्ही मला म्हटलं लिगल डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं नाही. तुम्हाला कोणाची कोणाचा आदेश पाहिजे तर एफआयआर होईल? मग कोणाच्या आदेशाने होईल ते सांगा मला. लिगल डिपार्टमेंट कडनं तुम्हाला पाहिजे. तुमच्या कमिशनर काही बोलले नाहीये. लगडजी हे तुम्हाला खूप जड पडणार आहे. एका मुलीची केलेली हत्या आणि त्याच्या तुम्ही पण सगळा आता सहभागी आहात. तुम्ही सहभागी आहात त्याच्यामध्ये. तुम्ही सहभागी आहात. तुमच्याकडे सुमोटोचा अधिकार असतानाही तुम्ही एफआयआर केलेला नाहीये आणि हे तुम्हाला जर पडणार आहे तुम्हाला मी सांगते. तुमचे दोन ऑफिसर पण समोर आहेत. तुम्ही मनमानी चालवली मनमानी सगळी. सुमोटोचा अधिकार नाही तुम्हाला. सुमोटोचा अधिकार नाही.